श्रुतींचं मनापासून स्वागत ची गुपिकूच्या युट्यूब चॅनलवर. आणि आपला जसा डिसेंबर अंकाची थीम संवाद ही आहे, तर मुलांशी असलेला संवाद या विषयावर आपण वेगवेगळ्या एक्सपर्ट्सशी बोलतोय. तर तू आता मध्ये तुझी लेखमाला सुद्धा होती की मुलांचा अभ्यास या विषयावर, तर अभ्यास घेणं हा सगळ्याच पालकांसाठी एक मोठा टास्क आहे असं थोडक्यात दिसतंय, कारण तो एक बर्डनचा पण विषय असं जाणवतंय. आणि अभ्यास घेताना खूपदा वाद होतात किंवा ओरडलं जातं, मारलंही जातं. हो हो, अगदी नक्कीच. तर मुलांचा अभ्यास घेताना कसं बोलावं त्यांच्याशी? अभ्यास घेताना कसं बोलावं हा मुद्दा, म्हणजे दोन उत्तर आहेत. एक तर मला असं विचारायचं की पालक सध्या मुलांचा अभ्यास घेतात का, कारण मी बघते तर खूप वेळेला ह्या कारणासाठी की भांडण होतात मुलांचे पालकांचे आणि मुलं ऐकत नाहीत, म्हणून परस्पर तो प्रश्न असा सोडवलाय की ट्युशनलाच घातलंय. आणि त्यामुळे पालक मुलांचा अभ्यास घेतात का, मोठ्या वयातल्या मुलांचा बऱ्याचदा नाही घेत असं दिसतं. खरं तर हरकत नाहीये घ्यायला, किंवा फक्त आपण लक्ष ठेवलं तरी चालू शकतं. पण छोटी मुलं जी आहेत, हो की ज्या, पण तरी छोट्या मुलांसाठी सुद्धा ट्युशन सुरू झालेले आपण बघतो. पण तरी जर पालक घेत असतील, आई किंवा बाबा किंवा दोघंही असं जर घेत असतील, तर त्यांच्याशी काय बोलावं यापेक्षा काय बोलून नाहीये हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याला कितीही वाटलं की त्या मुलाने आता अभ्यास करायला हवा, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर ओरडलं तर ते मूल करेल, रागावलं तर ते मूल अभ्यास करेल, याने नाही झालं तर एक दोन फटके ठेवून दिले तर ते मूल करेल, किंवा मी अशा काही गोष्टी बघितल्या होत्या की तू अभ्यास नाही केला तर तुला जेवायला नाही देणार, किंवा एक एक्स्ट्रीम असं आहे. पण तिसरीतली मुलगी ही थोडी उशिरा खेळून घरी आली, तर तिच्या बाबांनी ते वायरने तिचे पाय बांधले काही, की आता तू हे झाल्याशिवाय तू आता इथं उठायचं नाही. तर हे जे आपण त्यांनी अभ्यास करावा म्हणून जे करतोय, त्याचे लॉंग टर्म इफेक्ट असे होतात की मुलांना अभ्यास करा असं वाटत. बरोबर. म्हणजे इथे असं काहीतरी कनेक्ट होतं की अभ्यास म्हणजे काहीतरी त्रास. हो, एरवी माझ्याशी छान प्रेमाने वागणारे आई बाबा अभ्यास म्हटलं की माझ्याशी वाईट वागतात, म्हणजे हा अभ्यास चांगला नाही. बरोबर. आणि मुलांना आयुष्यभर अभ्यास करायचा, म्हणजे अगदी लहानपणापासून. त्यामुळे तो अभ्यास जे कितीही आपण म्हटलं तरी स्टिरिओटाईप वाक्य अभ्यास आनंददायी, तर ते खरंच होणं गरजेचं आहे. अभ्यास आनंददायी होणं हे खूप आवश्यक आहे, कारण ब्रेनची मागणी असते. बरोबर. जेव्हा एखादी गोष्ट इमोशनशी जोडलेली असते, पॉझिटिव्ह इमोशन्स, तेव्हा खर तर समाधान ती आनंद नाही, पण तिथं मूल एका समस्थितीत आहे भावनांच्या, त्यावेळेला त्यांनी जर अभ्यास केला तर ते जास्त चांगलं आहे. बरोबर. आणि आपण म्हणजे त्या ट्रिउन ब्रेनची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की अभ्यास करत असताना मुलांच्या निओकॉर्टेक्स कडे ब्लड फ्लो असतो, आणि आपण जेव्हा त्यांना काही चुकीचे शब्द उच्चारतो, म्हणजे मी रागावणं मारणं सोडून आपण शब्दांवर लक्ष देऊ. बर. समजा की आळशीस, तू मंद आहेस, किंवा तो शेजारचा मुलगा बघ तुझ्या एवढा आहे तरी सुद्धा तो किती चांगला अभ्यास करतो, त्याच्यानंतर काही करा आपटा यांच्या पुढे पण यांचे मार्ग कधी सुधारणार नाही, मठ्ठ आहे. हे मी खूप छोटे छोटे शब्द सांगितले, पण असे आणि या प्रकारचे खूप वाईट शब्द सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण मुलांच्या चांगल्यासाठी हे सगळे शब्द वापरतोय, पण याचा इफेक्ट असा होतो की छोट्या मुलांना असं वाटतं की जर आई बाबा मला म्हणतायत की तू मंद आहेस, त्याचा अर्थ मी खरंच मंद आहे. जर ते म्हणतात की तू मठ्ठ आहेस तर खरंच मी मठ्ठ आहे, इतका मुलांचा आई बाबांवर विश्वास असतो. बरोबर. आणि म्हणून जेव्हा आपण कुठले शब्द उच्चारतो तर ते खूप नीट उच्चारायला पाहिजे, कारण ते त्यांचं भविष्य घडवणार असतात शब्द. बरोबर. म्हणजे तू म्हणतेस तसा अभ्यास करताना आपल्यावर तो संयम ठेवून हे नाही बोलायचंय, वाक्य ही वाक्य असा संवाद नक्कीच नको. नकोय नकोय. पण मग हा पॉझिटिव्ह कसा असू शकतो, म्हणजे ही जशी उदाहरणं दिलीस तशी तू काही सांगू शकशील का की कसं बोलायचं? म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हा अभ्यास तुझा आहे, तुला करायचा आहे, हे त्यांना सांगायचं नाही, पण आपल्या मनात ठेवायचंय की म्हणजे हे जे दुसरं सांगते ते मी की अभ्यास केला म्हणून बक्षीस पण मिळणार नाही, अभ्यास नाही केला म्हणून शिक्षा पण नाही मिळणार, पण हा अभ्यास तुझ्यासाठी आणि तू करायचं,
एवढं जरी आपण पॉझिटिव्हली मुलांना लहानपणापासून बिंबवलं तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम आपल्यावर दिसतो, मुलांवर आणि आपल्यावर, आपल्या आणि त्यांच्या नात्यावर. बरोबर. आणि लॉकडाऊन मध्ये त्यांच्या भविष्यावर, त्यांच्या अभ्यासावर ह्याच्यावर दिसून येईल. त्यामुळे शब्द जपून म्हणजे मारणं हे तर मला नाहीच मुली म्हणत आहे का, तर अभ्यास हा पण जे शत्रू आहे असं नको व्हायला. बरोबर. ते आपल्या बोलण्याने आणि आपल्या वागण्याने अभ्यास शत्रू वाटायला. बरोबर. तसं नकोय आपण. याच्यामध्ये किती वेळ अभ्यास घेतोय हे पण महत्वाचं आहे की खूप वेळ बसलाय तेही मुलांच्या कलेला देणं हे जे आहे ते करायला पाहिजे आपण. हो, वयानुसार अटेन्शन स्पॅन किंवा व्यक्तीनुसार सुद्धा बदलतो, तर मध्ये मध्ये ब्रेक देऊन जर अभ्यास केला तर ते जास्त चांगलं होईल. ओके. आणि ते अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्या लहान म्हणजे माझ्या लहानपणी असं बघितलंय मी की मोठं मुलं अभ्यास करते तर धाकटं पण त्याच्याबरोबर अभ्यास करत, पण आजकाल जर घरात एक मूल असेल तर इथे ती जबाबदारी आई किंवा भावांना घ्यावी लागते की मी माझा अभ्यास करते तू तुझा अभ्यास कर. ओके. मग आपण त्या वेळेला काहीतरी वाचणं करणं त्याच्या बरोबरीने काहीतरी करणं. अगदी. खूपदा इथे असं होतं की अभ्यासाला आपण मुलाला घेऊन बसतो आणि आपण मोबाईल मध्ये असतो की हा तू हे पूर्ण कर आणि हे हेही टाळलं पाहिजे. म्हणजे हा तर त्यांनी आपला एम असा आहे की त्यांनी स्वतःचा स्वतः अभ्यास करा. बरोबर. स्वयं अध्ययन त्यांनी करावं. बरोबर. पण तिथे जाण्यासाठी आपला इतका रोल पुरेसा की तू तुझा अभ्यास करतोय मी माझा अभ्यास करतो. तू अजून एक शेवटचा प्रश्न फक्त मी विचारते की जसं नेगेटिव्ह सेंटेन्सेस नाही वापरायचे की तू मठ्ठय तुला एवढं येत नाही का, किती वेळा सांगतेय मी अजून जमतच नाहीये, हे टाळलं पाहिजे. तसं पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचा चांगला उपयोग मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो. म्हणजे जसं की तू खूप हुशार आहेस, तू खूप छान आहेस असंही नका. नाटकी नाही बोलायचं. नाटकी आणि खोटं भाऊ, कारण मुलांना माहिती असतं पण काय वाटते. अगदी छोट्या मुलांना सुद्धा एखादा तरी चित्र काढला तर म्हणजे मला नाही जमलेलं होतं, त्यामुळे मुलांना माहिती असतं. आणि आपण खोटं बोलून उगाच म्हणजे असं हे नको करायला मित्र, त्यांना असं लार्जर दॅन लाईफ अशी इमेज आपल्याला मुलांची नाही करायची. त्यामुळे तू कर तुला जमेल हे सतत सांग. हा, तुझं अक्षर छान आलंय अजून जमेल. किंवा एखादी गोष्ट खरंच सुंदर केली असेल तर खरंच म्हणायला हरकत. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि एकूण वाढीसाठी. बरोबर. कारण बरेचदा मुलं येतात आणि दाखवतात, म्हणजे जी लिहायला लागलेली असतात ती सुद्धा किंवा चित्र काढून येऊन दाखवतात की हे बघ, म्हणजे ते काहीतरी एका यांनी बघत असतात की आपण काहीतरी बोलायला पाहिजे. आणि खूपदा आपण दुर्लक्ष करा रे हा ठीक आहे छान आहे, हे तू म्हणतेस तसं खोटं न करता खरंच जर का त्याच्यात काही असेल तर ते असं मांडायला हरकत नाही शकतात. आणि असंही होऊ शकतं ना की समजा आई काहीतरी कामात आहे, हो मूल खूप अपेक्षेने दाखवते पण आता खरंच नाही आता लक्ष. बरोबर. हेही होऊ शकतं. हो. तर अशा वेळेला 5 मिनिटं थांबतोस का मी बघते, किंवा 5 तू तिथंच ठेव तुझं चित्र कसं आलंय हे मी बघते, असं एवढं सुद्धा कधी कधी पुरत. बरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण बरोबर घेऊन आता बघायलाच पाहिजे हेही नाही, कारण त्याला हेही कळत की कधी कधी आई इतकी कामात असू पण शकतो. अगदी बरोबर. पण अगदी आपल्याला हे पण नाही करायचं की थांब मी कामात आहे, एकदम हारशीही नाही बोलायचं तरी सुद्धा आपला मुद्दा समोर ठेवता येणार. थोडक्यात म्हणजे अभ्यास घेताना अलर्ट राहून, पण हे खूप पेशन्सचं पण काम आहे ना, कारण आपल्याला राग येतोच खूपदा सांगून, तर ते संयम हा खूप महत्वाचा आहे या केस मध्ये. पण लॉकडाऊन ध्येय जर आपण ठरवलं की हे आपल्या मुलांसाठी हे योग्य पाथ आहे, हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण त्या पाथने जाण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. असं नाही म्हणणार की नाही नाही मला आता राग आलाय मग मी काय करू, असं नाही म्हणणार आपण त्या वेळेला. नक्की. तू जो मुद्दा म्हणतेस तो मला अगदी पटतोय की जर का मेंदू मध्ये आपल्या स्वतःच्या क्लिअर असेल की आपण हे का वागतोय आणि आधी काय होणार आहे, तर नक्कीच अभ्यासाच्या वेळेला तो संवाद छान आपल्याला ठेवता येईल. थँक्यू सो मच. चिकू पिकू हा मुलं आणि आई बाबा या दोघांचाही प्लॅटफॉर्म आहे. मुलांसाठी प्रत्येक महिन्याला आम्ही अंक काढतोच, त्याप्रमाणे आई बाबांना मुलांच्या रिलेटेड पालकत्वासंदर्भात जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या युट्यूब चॅनलचा वापर करतो. मुलांची वाढ असू दे किंवा त्यांची वागणूक असू दे, अभ्यास असू दे, अशा वेगवेगळ्या संदर्भातले जे काही प्रश्न तुम्हाला पडत असतील
त्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कळवू शकता किंवा ईमेल लिहू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली कमेंटही करू शकता. त्यावर मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चिकू पिकूच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी तुम्हीही मदत करा. धन्यवाद.